काहींच्या घरात ना पैसा असूनही आहे ना त्यांना सुख नसतं. आता हे सुख नसण्याचं कारण आहे ना फक्त हे नाही आहे की त्यांच्याकडे पैसा टिकत नाही, पैसा तर नाहीच टिकत त्यांच्याकडे, किंवा पैसा असूनही ते सुख नाही घेऊ शकत, काहीतरी वेगवेगळे टेन्शन घेऊन बसतात, मानसिकता खराब होते आणि वेगवेगळ्या प्रकारची एन्झायटी त्यांना येते, डिप्रेशनमध्ये जातात बरोबर आणि अँटी डिप्रेशनच्या गोळ्या खातात. अशी बरीच मंडळी आहेत की ज्यांना मुळात कळत नाही की नेमकं मला होतं आहे काय, त्यांना तेही कळत नाही की आपल्याला नेमकं होतं आहे काय. तर असा हा जो विषय आहे ना, हा विषय इतक्या छानपणे मी आज तुमच्यासमोर खुलासा करणार आहे मंडळी. तर मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओला जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत पाहताना तेव्हा मला वाटतं की माझ्या व्हिडिओला कुठेतरी न्याय मिळाला आहे. आणि न्याय मिळणं गरजेचं असतं मंडळी. कुणालाही एक छोटंसं ॲप्रिशिएशन असतं ते की तुम्ही मला कॉमेंटमध्ये काहीतरी विचारताय किंवा तुम्ही माझा व्हिडिओ लाईक करताय, तुम्ही कुठेतरी माझ्याशी न कळत इनडायरेक्टली कसं ना कसं तुम्ही माझ्याशी बोलताय, हे फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, की जेव्हा आपण आपल्याकडे सगळं असून दुःखी असतो किंवा सगळं असून आपण त्याचा उपभोग नाही घेऊ शकत, कोणीतरी आपलं पटकन येऊन मन दुखावतं, कुठेतरी काहीतरी अगदी मनाला चटका लावून जातं, मन इतकं अशा पद्धतीने दुखावतं की आपल्याला असं काहीच करावं असं वाटत नाही, माइंड एकदम ब्लँक होऊन जातं, स्टक होऊन जातं, किंवा लो फील व्हायला लागतं, खावंसं वाटत नाही, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत मंडळी की उपभोग न घेता येण्यासारखं काहीही नसतं तरी आपण उपभोग घेत नाही. किंवा ज्या क्षणाला आता आपण मस्त काहीतरी हिंडायला फिरायला जाणार असतो, मज्जा करायला जाणार असतो ना, त्यावेळेस काहीतरी अडचणी येतात आणि तुम्ही चांगले घेतलेल्या वस्तू पण लवकर लवकर खराब व्हायला लागतात. आता ह्याची कारणं काय आहेत? तर ह्याचं कारण एकच आहे मंडळी, की तुमच्या बर्थ डेटमध्ये किंवा तुमचा मूलांक, तुमचा भाग्यांक याच्यामध्ये 6 नंबर नाही आहे. जेव्हा 6 नंबर नाही आहे तर 6 नंबरचा स्वामी हा शुक्र आहे, आणि शुक्र म्हणजे राजस, राजा, कळलं? एकदम सुपिरियर लाईफ, लक्झरी लाईफ, लाईविश लाईफ. आणि हे जर तुमच्याकडे नसेल, हा नंबर तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही या गोष्टींचा उपभोग घेऊ शकत नाही. तर या नंबरला आपल्याला कसं ॲक्टिव्ह करायचं आहे, हा नंबर कसा ॲक्टिव्ह होईल, आपल्याकडे जो 6 नंबर नाही आहे. आणि खास करून आहे ना, पत्रिकेपेक्षा न्युमरॉलॉजी, माझा न्युमरॉलॉजीवर फार विश्वास आहे, कारण पत्रिकेमध्ये ग्रहांची दशा कळते, पण न्युमरॉलॉजीमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असलेले अनेक नंबर्स तुमच्यावर कसं काम करतात ना हे कळतं. आणि म्हणून माझ्याकडनं बहुतेक जण न्युमरॉलॉजीचा रिपोर्ट काढून घेतात की नेमके कुठले नंबर मला आयुष्यामध्ये नको आहेत आणि कुठले नंबर आपल्याला आयुष्यामध्ये हवे आहेत. या नंबरवर छानपैकी काम करता येतो, आणि हे नंबर जर आपल्या ग्रीडमध्ये नाही आहेत तर त्यांना आपण छानपैकी ॲक्टिव्ह करू शकतो. मग ॲक्टिव्ह करण्याची जी प्रोसेस असते ना, ती पण अतिशय सुरेख आणि प्रत्येकाची ही वेगवेगळी असते. तर 6 नंबर जो आपल्या ग्रीडमध्ये नाही आहे, शुक्र आपल्या ग्रीडमध्ये नाही, शुक्र आपल्या आयुष्यामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला होणारा त्रास म्हणजे उपभोग घ्यायचा असतो, आनंद घ्यायचा असतो, आणि आपण तो घेऊ शकत नाही. हा जो त्रास आहे ना, हा मनाला चटका लावून जाणारा त्रास आहे, बरोबर ना? खूपदा आणि अनेकदा आपण जे ठरवतो तेही घडत नाही. घास असा तोंडाजवळ आलेला असतो पण आपण खाऊ शकत नाही. अशा कितीतरी गोष्टी असतात की ह्या फक्त आणि फक्त त्या शुक्रामुळे घडत असतात, की आपल्याकडे शुक्र नाही आहे, शुक्र नाही, त्यामुळे आनंद नाही, उत्साह नाही, सतत मरगळलेले. आणि मग हा विटॅमिन ईच्या गोळ्या, मल्टी विटॅमिनच्या गोळ्या, का तर उत्साह वाढावा, फ्रेश वाटावं. शुक्र मुळात हे सगळं घडवून आणत असतं आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये. रोजचा जीवन उत्साह वाढवण्यासाठी शुक्र फार गरजेचं आहे, आणि ज्यांच्याकडे 6 नंबर नाही आहे ना, त्या लोकांना ह्याचा त्रास हा होणार. त्रास यासाठी होणार कारण शुक्रग्रह असायला हवे तो नाही आहे. मग शुक्रग्रह आपल्याकडे नाही आहे आणि 6 नंबरही नाही आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला हे केलं पाहिजे की आपण आपला 6 नंबर ॲक्टिव्ह केला पाहिजे. मग तो कसा ॲक्टिव्ह केला पाहिजे? तर मंडळी, सगळ्यात साधा आणि मस्त उपाय मी देणारे 6 नंबरवाल्यांना, की त्यांनी सर्वात प्रथम आपण जे पासवर्ड ठेवतो आपल्या मोबाईलचा असतो, बँकेचा असतो, आपले जे पासवर्ड्स असतात ना, हे पासवर्ड आपण त्याच्यामध्ये 6 नंबर ॲड करा. म्हणजे सतत तुम्ही 6 नंबरच्या कॉन्टॅक्टमध्ये याल, सतत तुम्ही 6 नंबरला ॲक्टिव्ह कराल. येते लक्षात तुमच्या की मी काय सांगते? पासवर्ड आपण नंबर्स ठेवतो, काही जण थंब ठेवतात, हरकत नाही, पण त्या लोकांना मी अगदी आग्रहाने सांगेन की त्यांनी पासवर्ड ठेवणं चालू करा, आणि त्या पासवर्डमध्ये 6 नंबरचा वापर घेणं चालू करा किंवा वापर करणं चालू करा.
यानं काय होईल की मी तुम्हाला व्हिडिओच्या वर ना एक ग्रीड दाखवती आहे, तर ती ग्रीड तुम्ही नीट पहा की तुमचा 6 नंबर कुठल्या जागी नाही येते, आणि ज्या जागी 6 नंबर नाही आहे ना ते शुक्राचं घर आहे, ते शुक्र त्या नंबरचा स्वामी आहे, त्याच्यामुळे 6 नंबर ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटते की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात. कळलं? एक लक्झरी लाईफ असावं, उत्साह असावा, कंटाळ नसावा, हे सगळं जे आहे ना हे शुक्र घडवून आणतो. म्हणून शुक्राचा हा 6 नंबर आपल्याला ॲक्टिव्ह करायचा आहे, आणि तुम्ही पाहाल 6 नंबर ॲक्टिव्ह केल्यावर कसं तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस येत आहेत, कसं तुमचं आयुष्य एकदम व्यवस्थित स्मूथली छान चालू आहे, छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही आनंद घ्यायला लागलेला आहात आणि हा आनंद तुम्हाला रास यायला लागलेला आहे. कळलं? आता जी लोकं ॲक्टर आहेत ना त्यांच्या ह्याच्यात पाहाल तुम्ही, 6 नंबर हा त्यांच्या ह्याच्यामध्ये ग्रीडमध्ये आहेच आहे. शुक्र हा त्यांच्या पूर्ण लाईफमध्ये कुठे ना कुठे आहेच आहे. ती लोकं हे ॲक्टर बनलेले आहेत, कलाकार लोकं हे 6 नंबरवाली लोकं असतात. तर 6 नंबरला जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपण पाहतो की आपल्याला वाटतं की ही इतकी कशी काय छान आहे, ही इतकी कशी काय सुंदर आहे, किंवा ही इतकी कशी काय मस्त फ्रेश राहते, तर तिच्याकडे 6 नंबर आहे, तिच्याकडे शुक्र आहे म्हणून ती इतकी फ्रेश राहतीये. मग तुमच्याकडे शुक्र आहे का? आणि जर नाही आहे तर माझे उपाय नक्की करा, 6 नंबर ॲक्टिव्ह करा. आणि 6 नंबरला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुमच्या पासवर्डमध्ये 6 आकडा हा नक्की ॲड करा. बरं, दुसरी गोष्ट, हिरव्या पेनने एका ब्लँक पेपरवर 6 आकडा लिहा आणि उशीखाली ठेवा. सबकॉन्शियसली 6 हा नंबर तुम्हाला कनेक्ट होणार आणि तुमच्यावर काम करायला लागणार. ही जी कॉस्मिक ऊर्जा आहे ना, ही युनिव्हर्सची जी ऊर्जा आहे ना, ही कुठे ना कुठे आपल्यावर खूप सुंदररित्या काम करते, आणि ही सुंदररित्या काम करण्यासाठी ना मंडळी आपल्याला त्या ऊर्जेला समर्पित होणं गरजेचं आहे, आपल्याला त्या ऊर्जेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज अनेक मंडळी खूप मोठी मोठ्या व्यक्ती, ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्या पण ह्या युनिव्हर्सला खूप मानतात, त्या ऊर्जेला खूप मानतात, ते त्याच्या ट्रस्ट ठेवून त्यांची सगळी कामं होतात. बरोबर? त्यामुळे मंडळी ह्या ऊर्जेवर विश्वास ठेवा. ही ऊर्जा तुमच्यासाठी कशी सुंदर पद्धतीने काम करेल ना ते तुम्हालाही कळणार नाही. ऊर्जेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे मंडळी. जशी आपण आपल्यावर पण विश्वास ठेवला पाहिजे, तसाच ते आपण ऊर्जेवरही विश्वास ठेवला पाहिजे. दोन्ही विश्वास काम करतात. आणि उशीखाली जेव्हा तुम्ही तो नंबर ठेवता ना, त्या क्षणापासून तो नंबर तुमच्यावर काम करणं चालू होतो आणि तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडायला लागले. आणि नुसते बदल नाही घडायला लागले आहेत, तर तुम्हाला हवे तसे फटाफट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्हाला त्यातून कळायला लागेल की कसा रिझल्ट यायला लागला आहे, आणि रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस तुमचा विश्वास बसेल की युनिव्हर्स आपल्यासाठी कसं काम करतं, ती कॉस्मिक ऊर्जा आपल्यासाठी कसं काम करते. सर्वात महत्त्वाचं आणखीन शेवटचा उपाय, शुक्र ज्यांच्या याच्यामध्ये ग्रीडमध्ये नाही आहे ना, त्या लोकांनी सवाशीन म्हणजे लग्न झालेल्या स्त्रीला, अशा स्त्रीला जी आनंदी आहे, तिच्या संसारात आनंदी आहे, किंवा तिला अनेक अडचणी असूनही ती आनंदी आहे, ती मजा करती आहे, बरोबर मस्त राहती आहे, अडचणींना तोंड देत जगती आहे, अशा स्त्रीला अत्तर, परफ्यूम किंवा डिओ असं गिफ्ट करा. आणि हे 2-3 महिन्यातनं एकदा तरी कराच करा. लक्ष्मीची ओटी भरा. लक्ष्मीची ओटी जेव्हा भरायला जाल तेव्हा 2 ओट्या द्या, एक तुमच्या कुलदेवीची न्या आणि एक लक्ष्मी मातेची न्या. तिथे गेल्यानंतर जी कुलदेवीची ओटी आहे ती सर्वात प्रथम लक्ष्मी मातेच्या पुढ्यात ठेवा. लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षत वाहून, आपल्या कुलदेवीची ओटी हळदी कुंकू अक्षत वाहून तिथे ठेवा आणि त्या लक्ष्मी मातेला सांगा, हे माते, मी माझ्या कुलदेवीची जी ओटी तुझ्यासमोर ठेवत आहे ना, ही ओटी माझ्या कुलदेवीपर्यंत पोचव. या क्षणाला मी तिच्यापर्यंत नाही पोचू शकते, तर तू पोचू शकते, तर माझ्या कुलदेवीची ओटी तू तिच्यापर्यंत पोचव आणि तिचा या तिच्या कुळ्यातल्या या बालकाला आशीर्वाद माग, सुख माग, समृद्धी माग, आणि तुझ्या कृपा आशीर्वादाने माझी कुलदेवी मला ते नक्कीच देईल, त्यासाठी तिचे कोटी कोटी धन्यवाद. हे म्हणून झाल्यानंतर दुसरी जी ओटी आहे ती तुम्हाला लक्ष्मीला अर्पण करायची. लक्ष्मीला अर्पण करताना तुम्हाला सांगायचं आहे की हे लक्ष्मी माते, माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि सर्वात महत्त्वाचं उत्साह आणि आनंद हे तू मला प्रदान कर, आणि तू करशील मला विश्वास आहे, त्यासाठी माते तुझे कोटी कोटी धन्यवाद. ह्या दोन्ही आया
तुम्हाला कसं भरभरून सगळं देतील ना ते बघा. आणि हे 2-3 महिन्यातनं एकदा नक्की करा. 2-3 महिन्यातनं म्हणजे जेव्हा जेव्हा तुमचं मन करते ना, मंगळवार शुक्रवार हे दिवस पकडून तुम्ही करा, गुरुवारी तुम्ही करू शकता. पण ही एक अशी म्हणजे खळबळ माजवणारी तुमच्या आयुष्यामध्ये ही अशी एक उत्साही घटना असेल ना की तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की काय सुंदर सुंदर बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून येत आहेत. आणि तुम्ही नक्कीच मला आठवाल आणि माझे धन्यवाद करायला, ही गॅरंटी आहे तुम्हाला. तर मंडळी, भगवंताच्या समोर शरण जाणं किंवा भगवंताकडे काही मागणं हा आपला अधिकार आहे, बरोबर. भगवंत आहे, आपण त्याची भक्ती करावी हा त्यांचा अधिकार आहे, पण भगवंताकडे काही मागणं हा आपला अधिकार आहे. त्यामुळे टिळक आपल्याला टिळकांनी, माळीने टिळकांनी हे शिकवून गेलेले आहे की जन्मसिद्ध अधिकार कशाला म्हणतात, आणि त्याचा परिपूर्ण वापर करा. तर मंडळी, छान छान उपाय आणि मस्त असं आयुष्य जगणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे छान छान उपाय करून छान छान आयुष्य जगा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला तर अजिबात विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून मला ॲप्रिशिएट करा. तर मंडळी, पुन्हा भेटू. मस्त रहा, छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत रहा.